यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्र, माईची आपुलकीची प्रेमाची ही उबदार शाल, ज्यांनी महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगाला एका डायलॉगने पूर्ण प्रभावित केलं, ते सर्वांचे लाडके आमदार शहाजी बापू पाटील साहेब खास आपल्या विनंतीला मान देऊन या व्यासपीठावर आले आणि सर्व भिवंडीकरांची मनं जिंकली. आपण आलात आणि आमदार साहेबांना विनंती करतोय, आपण या व्यासपीठाच्या मध्यभागी यायचं आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेब आणि त्यांचे संपूर्ण कुटुंबीय या व्यासपीठाच्या मध्यभागी येतील, कृपया त्यांना जागा करून द्या प्लीज. पत्रकार बांधवांनो, देवेश सर, प्रशांत सर, सिद्धेश सर, प्रशांत सर, सोनू सर, आज या ठिकाणी कपिल पाटील फाउंडेशन, समन्वय युवा प्रतिष्ठान, संस्कार प्रतिष्ठान व किरण देशमुख मित्र मंडळ या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सव 2022 हा या ठिकाणी आनंदाने साजरा होत आहे. आजपर्यंत झालेल्या दहीहंडीच्या उत्सवात आणि आजच्या उत्सवातला फरक हा सर्वात मोठा हा आहे मित्रांनो, की गेली 35-40 वर्ष दहीहंडीच्या या महोत्सवाच्या खेळाला खेळाचा दर्जा द्यावा म्हणून अनेक वर्ष मागणी केली जात होती, परंतु ही मागणी आज शिंदे फडणवीस सरकारनं मान्य केली, त्याबद्दल टाळ्या वाजून सर्वांनी याचं स्वागत करा. याला विम्याचं कवच दिलं, शासनाच्या सर्व सुविधा गोपाळांना पुरवण्याचं अभिवचन दिलेलं आहे आणि अशा उत्सवात 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळानंतर आज कपिल पाटील प्रतिष्ठाननं या ठिकाणी भव्य दिव्य अशी ही दहीहंडी साजरी केली. तुम्हा सर्वांना या ठिकाणी मी मनापासून या उत्सवाच्या शुभेच्छा देतो. कपिल पाटील साहेब एक बहुजन समाजातलं तळागाळातलं गोरगरिबांचं कल्याण करणारं नेतृत्व तुम्हाला मिळालं यातच तुम्ही तुम्हाला भाग्यवान समजा. आज सुमित पाटील साहेब तो वारसा चालवतात, एक मोठ्या नेतृत्वाच्या या दहीहंडीला हजर राहण्याचा शेतकऱ्याचा पोरगा म्हणून मला या ठिकाणी संधी मिळाली, त्याबद्दल मी यांचं मनापासून आभार मानतो. हॅलो रफिक भाई, कुठं आहे तुम्ही? काय नेते राव म्हणला, 4-5 दिवस झालं फोन बंद आहे, कुठं आहे काय कळना, काय भानगड समजना, माणसं सगळे घाबरून गेले. ती बापू कुठं आहे म्हणते ती? काय नाही, आम्ही सध्या गुवाहाटीत आहे. काय डोंगा झाडी, काय डोंगार, काय हाटेल समज काय. ओके, कपिल पाटील साहेब मंत्री ओके, शिंदे फडणवीस सरकार एकदम ओके. आमदार साहेब ओके, बरोबर ना, सगळं ओके झालं. चला एकदा त्यांच्या सन्मानासाठी ज्यांच्या हातात मोबाईल आहे सगळ्यांनी लाईट पेटवा, फ्लॅश लाईट भेटवा. मग एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले की त्यांचंही स्वागत असंच करायचं. वा ओके, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय. चलो धन्यवाद. क्या बात है, अच्छा कार्यक्रम बोलले का तू एकदम ओके. कारविली वाले आठर लावतात, कारविली वाले
जय बजरंग, जय बजरंग कारुली। थैंक यू। आता आम्ही प्रोटोकॉला प्रमाणे पोलीस प्रशासनाने ज्या नावाला मंजुरी दिली या व्यासपीठावर त्या नावांचा उल्लेख करणार आहोत। त्या व्यक्तींनीच फक्त या व्यासपीठावर या स्टेजवर थांबायचं आहे, त्या व्यतिरिक्त कोणी कृपया या व्यासपीठाची जी काही मर्यादा आहे आणि उपमुख्य